राज्यामध्ये जे काही विटंबना केलं त्या विटंबनाच्या बाबतीत कर्नाटकचे मुख्यमंत्री साधी गोष्ट असताना एवढं मोठं आंदोलन करायचं योग्य नाही असं ती काय बोललेलं आहे त्याबद्दल त्या कर्नाटक सरकारचा आम्ही निषेध करतो आणि शिवाजी महाराजांचं माफी त्या कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व देशातल्या जनतेचं माफी मागितलं पाहिजे आणि हे असं परत एकदा जर झालं तर संपूर्ण देशामध्ये एक आंदोलनाचं हे पुकारलं जाईल असं मी त्या सरकारला मी आव्हान देतो. कर्नाटक सरकारचा अधिकार असो. संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने आणि तेथल्या संस्थेने जी विटंबना केली त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये तर देशभरात ते संतापाची लाट उसळली. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, निदर्शने होत आहेत, कर्नाटक सरकारचा अधिकार होत आहे. परंतु ह्या कर्नाटक सरकारला जाग येत नाही. त्यांचे मुख्यमंत्री म्हणतात की हे क्षुल्लक गोष्ट आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आंदोलन करायचं नसतं. परंतु त्यांना हे माहीत नाही की हे संपूर्ण देशाची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजीचा महाराजांचा अपमान हे कदापि कोणीही सहन करणार नाही. मी कर्नाटक सरकारला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. ज्या सरकारचे ते प्रतिनिधित्व करत आहेत तिथं देखील शहाजी राजांचं राज्य होतं, त्यांनी ते विसरता कामा नये. या पुढील काळात देखील अशा घटना घडल्या तर निश्चितच शिवप्रेमी रस्त्यावर आल्याशिवाय जाणार नाही. आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कर्नाटकात अपमान झाला त्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभर जिथे जिथे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत तिथे तिथं दुधाचा अभिषेक घालून त्या